एम चोपन मराठी तीनशे चोवीस मराठी रंगभूमी सत्र तिसरे आणि पुस्तक एक लोक रंगभूमी पुस्तक ह्या पुस्तकातील घटक चार आपण बघूया की लोकरंगभूमी आणि प्रबोधन आता ह्या घटकाची उद्दिष्टे जर बघितले तर प्रबोधन हा शब्द आज खूपच रूढ झाला आहे साधारणपणे दोनशे वर्षापूर्वी भारतात प्रबोधन युग सुरू झाले समाज व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि या नव्या परिवर्तनापासून भारतात प्रबोधन युग सुरू झाले फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्वातंत्र्य समता बंधुता या नव्या धारणांचा उदय झाला आणि ग्रीकमध्ये समाज परिवर्तनाची प्रक्रिया खूप लवकर सुरू झाली तत्वज्ञान आणि विज्ञान यातून जी वैचारिक बैठक घडून येत होती त्याचा परिणाम हा जगातील इतर राष्ट्रांवरही झाला आणि प्रबोधनाचे युग सुरू झाले अल्पशिक्षित किंवा असाक्षर लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे असे वाटून हे राष्ट्रकार्य म्हणून लोकांनी प्रबोधनाचा पताका आपल्या खांद्यावर घेतली आणि या सर्व पार्श्वभूमीवर लोकरंगभूमीवरील प्रबोधनाचे स्वरूप अभ्यासल्यास असे दिसेल की लोकरंगभूमीच्या माध्यमातून प्राचीन काळापासून प्रबोधनाचे काम निरनिराळ्या घटकांच्या माध्यमातून पार पाडले जात असे आणि या प्रबोधनाचे स्वरूप कसे होते आपल्याला या घटकात अभ्यासायचे आहे आणि या घटकाच्या अध्ययनानंतर आपल्याला प्रबोधनाचे स्वरूप व व्याख्या देण्यात येईल रो लोकरंगभूमीवरील प्रबोधनाचे स्वरूप वैशिष्ट्य लक्षात येतील आणि लोक रंगभूमीवरील प्रबोधनाचे महत्त्व व तिची कामगिरी लक्षात येईल आता आपण या घटकाचे प्रास्ताविक बघूया की समाजाच्या मानसिकतेमध्ये आणि वैचारिकतेमध्ये सातत्याने बदल होत असतो हा बदल जणू समाजाचा स्थायी भाव आहे जेव्हा अशी सामाजिक स्थित्यंतर होत असतात तेव्हा काही एका प्रमाणात नीतिमूल्यांचा ऱ्हास होण्याची शक्यता असते नाशा परिस्थितीत कालानुरूप होणारे बदल स्वीकारत पण समता बंधुता समाजवाद यासारखी मानवी मूल्ये पायदळी तुडवली जाऊ नयेत याची काळजी घेतली जाते यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम केले जातात व्याख्यान घेतली जातात प्रबोधनाची ही परंपरा काही आजची नाही ती दोनशे वर्षापूर्वीपासून प्रबोधन होत आहे असे अभ्यासकांचे मत असले तरी भारतीय पातळीवर प्राचीन काळापासून प्रबोधनाची परंपरा असलेली आपल्याला दिसते विषय विवेचन आपण बघूया की प्रबोधन म्हणजे सामाजिक स्थितांतराचा स्वभाव प्रबोधन म्हणजे मूल्यव्यवस्था आपल्या जगण्याच्या वाटा समृद्ध होण्यासाठी माणूस नेहमीच प्रयत्नशील असतो स्वातंत्र्य समता बंधुता समाजवाद या सगळ्या समृद्ध जगण्याच्या वाटा आहेत काळांवर नुरूप समाजात काही बदल होत असतात जीवनपद्धती बदलत असते काही अपप्रवृत्ती निर्माण होत असतात त्यामुळे प्रत्येक कालखंडात प्रबोधनाची गरज ही निर्माण होत असते आणि प्रत्येक कालखंडामध्ये कोणी ना कोणी प्रबोधनाचे ध्वजा आपल्या खांद्यावर घेतली आहे भारतीय पातळीवर विचार करू लागल्यास असे दिसते की लोक रंगभूमी वारकरी संत महानुभव संप्रदायांचे संस्थापक चक्रधर स्वामी आणि शैव संप्रदायाचे संस्थापक म बसवेश्वर यांनी अनेकांनी प्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे आणि या सर्वांच्या प्रबोधनाच्या कामाचे स्वरूप त्याचे वैशिष्ट्य आपण या घटकात अभ्यासणार आहोत आता प्रबोधनाचे स्वरूप व व्याख्या आपण बघूया की आधुनिक पा पाश्चात्य समाजाची घडणी तीन वैचारिक सांस्कृतिक आंदोलनातून झाली असे मानण्यात येते एक चौदाव्या शतकातील पुनर्जल्म पुनर्जन्म त्याला इंग्रजीत रेनेसन्स म्हणतात आणि पु पुर्ण, पुनर्जन्म ग्रीक कला आणि विद्या यांचा होता दुसरं म्हणजे सोळाव्या शतकातील ल्युथर आणि कॉलव्हिन यांनी केलेली धर्मसुधारणा म्हणजे रिफॉर्मेशन त्याला इंग्रजीत म्हणतात आणि अठराव्या तिसरं म्हणजे अठराव्या शतकातील प्रबोधन म्हणजे एनलायमेंट आ, ही तीनही आंदोलने भिन्न भिन्न आहेत मराठीत मात्र रेनेसाला आणि एनलाइटमेंटला म्हणजे पुनर्जन्म आणि धर्म सुधारणा व दोहांचा एकत्रितपणे निर्देश करण्यासाठी प्रबोधन हा शब्द वापरला जातो एन्लायटमेंटलाच एज ऑफ रिझन म्हणजे विवेकाचे युग संबोधतात प्रबोधनाच्या विचारसरणीत माणसाला माणूस म्हणून मिळणारी प्रतिष्ठा आणि वैज्ञानिक ज्ञानाला देण्यात येणारी अत्यंतिक प्र प्रतिष्ठा यांना अत्यंत महत्त्व दिले जाते माणसा माणसातील सारे भेदकृती व नैसर्गिक आहेत आणि सहारी मानवजात एक आहे हे प्रबोधनाचे प्रमुख विचारसूत्र आहे आणि आपल्या नेहमीच्या ऐहिक जीवनात समस्या त्यांची कारणे शोधता येतात आणि ती सोडवली सोडवताही येतात ही नवी दृष्टी या प्रबोधनामुळे स्थिर झाली या दृष्टीने संबंध मानवी परिस्थितीकडे पाहण्यात येऊ लागले आणि व तिच्यात अनेक गुणांनी सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले सामाजिक सुधारण्याचे संघटित कार्यक्रम हे प्रबोधनाचे फलित आहे विवेक निसर्ग आणि प्रगती हा प्रबोधनाच्या विचारातील तीन महत्त्वाच्या मध्यवर्ती संकल्पना आहे एकोणावीसशे शतकात महाराष्ट्रात सामाजिक सुधारण्याचे आंदोलन उभे राहिले आणि त्याच्याच अग्रणीवर म्हणजेच लोकहितवादी महात्मा ज्योतिराव फुले इत्यादींवर प्रबोधनाच्या विचारसरणीचा मोठा पगडा आहे आणि ज्योतिबांच्या विचारांचा हा प्रभाव साक्षात आहे असे आपल्या ज्योतिबांच्या लेखनातून जाणवते साधारणपणे इंग्रजांच्या आगमनानंतर म्हणजे दोनशे एक अडीचशे वर्षापासून भारतात प्रबोधनाला सुरुवात झाली असे मानले जाते प्रबोधन याचा साधा सरळ अर्थ म्हणजे नवी विचारधारा होय नव्या परिवर्तनाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा विचार आणि सांस्कृतिक जीवनात नवी क्रांती होती जागृती किंवा धर्म आणि समाज पुरतीच मर्यादित न राहता मानवी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलते साहित्य आणि कला यामध्ये अमूलाग्र बदल होतो आणि समाजाला नव्या मूल्यांची ओळख होते प्रबोधन करते बुद्धी प्रामाण्यवादी असतात आणि त्यांचे ज्ञान हे अनुभवावर आधारलेले असते लौकिक जगणे अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने तसेच माणसाची सर्वकर मुक्ती करण्याच्या दृष्टीने जे जे विचार मानले गेले ते विचार प्रबोधनपर ठरतात एकूणच मानवजात सुखी व्हावी भेदाभात नाहीसे व्हावेच क्षमता हे मूल्य अंगीकारावे आणि अशी प्रबोधनाचा विचार स्वीकारणाऱ्यांची भूमिका असते आणि संपूर्ण जागतिक पातळीवर आपण बघितले तर आपल्याला असे दिसते की प्राचीन काळापासून प्रत्येक कालखंडात विविध प्रकारच्या प्रबोधनात्मक चळवळी झाल्या आहेत अर्थात त्या चळवळीनुसार कृती करणे ही तितकेच महत्त्वाचे असते प्रामुख्याने या सर्व चळवळी उपेक्षितांच्या उत्थानावर भर देणाऱ्या आहेत स्वातंत्र्य संत बंधुता या नव्या धारणांचा उदय फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झाला आणि अर्थातच प्रबोधनाचा पहिला संघर्ष मी धर्म संस्थेशीच प्रथम होते ध धर्, रूढी धर्मपरंपरा आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांना हदरे बसतात या सर्वांकडे चिकित्सक दृष्टीने पाहणारा विचारवंताचा एक मोठा वर्ग निर्माण होतो त्यामुळे तत्त्वज्ञान साहित्य समाजप्रस्थिती राजकीय विचारकला सांस्कृतिक मूल्यशास्त्री संशोधन निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी या सर्वांचा समाजावर प्रभाव पडू लागला आणि त्यालाच प्रबोधन असे म्हटले गेले या सर्वांचा परिणाम म्हणजे जुन्या विचारांना झुगारून देण्या इतके धैर्य विचारवंत दाखवू लागले जुन्या प्रथा आणि संकेत निकामी झाले ठरले आणि तसेच नव्या मूल्यांची ओळख सर्वांना झाली आता प्रबोधनाचे वैशिष्ट्य आपण बघूया की प्रबोधनाची व्याख्या आणि प्रबोधनाच्या प्रेरणा वस्वरूप थोडक्यात पाहिल्यानंतर आता आपल्याला प्रबोधनाची वैशिष्ट्य थोडक्यात लक्षात येतात ती अशी की अनुभवावर आधारलेले ज्ञान मानव आणि निसर्ग यांचे संबंध वैज्ञानिक दृष्टिकोन प्रामाण्य म्हणजेच विवेक आणि मानवी समता ही सर्व प्रबोधनाची वैशिष्ट्य आहे त्याचं पहिलं वैशिष्ट्य अनुभवावर आधारलेले ज्ञान जॉन लॉक या इंग्लिश तत्वव्यत्याने मांडलेल्या उपपत्तीनुसार मानव मन हे मुळात एखाद्या कोऱ्या कागदाप्रमाणे असते म्हणजे मनात काही संकल्पना किंवा काही सत्याचे ज्ञान उपजत रोवलेले नसते परंतु इंद्रिय संवेदनापासून आणि आंतरिक अनुभवापासून प्राप्त झालेल्या कल्पनांचे बनलेले असते हे मत हा प्रबोधनाच्या विचारसरणीचा पायाभूत घटक आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मानवाने निसर्ग यांचे संबंध माणसाची नैसर्गिक अशी प्रकृती असते आणि ती चांगली असते असा विश्वास आहे आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक ज्ञानाला अत्यंतिक प्रतिष्ठा हे प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय आणि चौथं वैशिष्ट्य बुद्धी प्रामाण्य म्हणजेच विवेक विवेक म्हणजे आपल्या नेहमीच्या अनुभवापासून आणि वैज्ञानिक ज्ञानापासून धडे घेण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची शक्ती होय आणि पाचवं वैशिष्ट्य मानवी समता माणसा माणसाशी सारे कृत्रिम आणि अनैसर्गिक आहेत आणि सारी मानवजात एक आहे या आणि इतर अशा मूल्यांना जन्म देणारे नवे प्रबोधने जुन्या विचारसरणीला जुमानणारे नव्हते ना। आणि सामाजिक गोष्टीसाठी आवश्यक गोष्टीचा केवळ स्वीकारच केला पाहिजे साधारणपणे प्रबोधन घडते समाजाती ते समाजातील संवेदनशील व बुद्धिजीवी समूहाच्या मनात आणि कृतीत घडते महाराष्ट्राच्या भूमीतही प्रबोधनाचे विचार विविध माध्यमातून व्यक्त होऊ लागले आणि प्रबोधनाची गरज ही ची प्रत्येक काळात असतेच महाराष्ट्र स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात अशी गरज निर्माण झाली तेव्हा या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आपली या संदर्भातील जबाबदारी पार पाडली ते सगळ्यांचा विचार आता आपण इथे करूया माणसा माणसातील सारे भेद कृत्रिम व नैसर्गिक आहेत आणि सारे मानवजात आहे हे विचारसूत्र ज्यामधून मानले जाते ती विचारधारा म्हणजे प्रबोधन होय सामाजिक सुधारण्यासाठी संघटित संघटित कार्यक्रम हे प्रबोधनाचे फलित असते आणि माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी मानवी प्रतिष्ठेचा विचार म्हणजेच प्रबोधन होय द प्रबोधनाची गरज आपण बघू की प्रबोधनाची गरज स्वातंत्र्यपूर्व काळात प्रबोधनाची गरज आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रबोधनाची गरज कशी पडली ते आपण बघूया पहिले स्वातंत्र्यपूर्व काळात प्रबोधनाची गरज स्वातंत्र्यपूर्व काळात अभ्यास करता आपल्या असे लक्षात येते की समाजामध्ये सर्वत्र अंधश्रद्धा विषमता स्त्रीविषयी गुलामीचा दृष्टिकोन श्रमाची असमान विभागणी बळी प्रथा रूढी परंपरा जीवनविषयी चुकीच्या धारणा आणि संकेत व सत्ता प्राबल्य या सर्वांचा परिणाम म्हणून समूह अदिशहीन बनलेला होता काम क्रोध मोह लोभ यांच्या अधीन गेले लोक सत्य शांती विवेक इत्यादी अनेक गोष्टींना पारख्या इत्या अनेक गोष्टींना पारख्या असलेल्या समाजाला एक नव्या विचारांची एक ठाम बैठक मिळवून देण्यासाठी विचार परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रबोधनाची गरज निर्माण झाली होती त्यानंतर स्वातंत्र्योतर काळात प्रबोधनाची गरज का निर्माण झाली तर स्वातंत्र्योत्तर काळात समाजात उपरोक्त प्रश्नांच्या बरोबरच आणखी प्रश्नांची वाढ झाली होती स्त्री नात्या नात्या नात्यांमध्ये भावना प्रबळ झाल्यामुळे ह हत हतबलता कुटुंबातील दुभंगलेपण असे प्रश्न निर्माण झाले समूहातील दोघांगलेपण आणि धार्मिक तेढ वाढले विकासाच्या भांडवल धार्जिन्या कल्पना आणि सर्व प्रकारचा असमतोल या पार्श्वभूमीवर लोकप्रबोधनाची गरज तीव्रतेने निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर जलसे पथनाट्य वगनाट्य कीर्तन इत्यादी लोक रंगभूमीवर प्रबोधनाचे स्वरूप कसे असते ते आता आपण बघूया की लोक रंगभूमीवर प्रबोधनाचे स्वरूप उपरोक्त सर्व पार्श्वभूमीवर आता आपण महाराष्ट्राची प्रबोधनाची सर्व परंपरा कशी आणि केव्हापासून सुरू झाली हे पाहूया तसेच या तसे प्रबोधनाचे रूप कसे होते हेही अभ्यासूया यामध्ये सर्वप्रथम आपल्याला विचार करावा लागतो तो लोकरंगभूमीचा कारण आपल्याकडे प्राचीन काळापासून म्हणजे प्रबोधन हा शब्दही रूढ नव्हता तेव्हापासून प्रबोधन सुरू आहे आपण प्रबोधनाचे स्वरूप आणि जी वैशिष्ट्ये पाहिली त्याप्रमाणे कदाचित त्याचे स्वरूप नसेल पण तीही हे प्रबोधनाचे इतकेच महत्त्वाचे आहे हे नाकारता येणार नाही आता लोकसंस्कृतीच्या उपासकांकडून होणारे प्रबोधन बघूया आता लोकसंस्कृतीचे काही <laughs> उपासक असतात म्हणजे वासुदेव गोंधळी हे सगळे उपासक यांच्यामधून लोकरंगभूमीचे प्रबोधन होते मराठी संस्कृती अनेकविध वैशिष्ट्याने नटली आणि लोकसंस्कृतीच्या विविध उपासकांनी ही संस्कृती जगण्या जपण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये वासुदेव गोंधळी पोतराज वाघ्या मुरळी जोगती जोग जोगती जोगतीन अशा अनेक उपासक आहेत आजही खेड्यापाड असून व क्वचित मा शहरातूनही उपासकांचे दर्शन करते आणि उपासकांची गाणी आजही लोकजीवनात प्रचलित आहेत उपासक आपली गाणी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने सादर करत असताना या गाण्यांना मूल्य लाभलेले असते किंबहुना ते त्यांचे महत्त्वपूर्ण असे वैशिष्ट्यच आहे लोकांचा मान मानवा मनावर संस्कार करणे लोकांच्या मनावर संस्कार करणे आणि त्याचे मनोरंजन करणे हा उपासकांच्या गाण्यांमधील मुख्य हेतू असतो आणि या उपासकांनी ओवी गीते स्फुट गीते कथात्मक गाण्यांमधून लोकांचे प्रबोधन केले आहे आधुनिक काळात प्रबोधन जसे केले जाते तसे नसल, या गाण्यांमध्ये प्रबोधन नसले नसेल पण तरीही समता बंधुता मानवता बाबतीत प्रबोधन केले आहे काही वेळेस रूपकांचा वापर केला आहे तर काही वेळेस दृष्टांताचा वापर केला आहे मानव आणि निसर्ग यांच्यातील सहसंबंध त्यांनी स्पष्ट केला आहे आपण इथे काही उपासकांच्या गाण्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात विचार करूया आता वासुदेव हे लोकरंग प्रबोधनाचे कार्य वासुदेवाने केले यांनी केले वासुदेव वैचारिकदृष्ट्या रसातळाला पोचलेल्या समाजाला वासुदेव आपल्या गाण्यांमधून कुटुंब समाज जीवन या संदर्भात मार्गदर्शन करतो आणि वासुदेवाची स्फुट स्वरूपाची आणि प्रसंगनिष्ठ गीते विपुल असून गीतांमधून समाज जीवनाचे अतिशय परखड मार्मिक असे वर्णन त्यांनी केले आहे लबाड दुनिया बालंट निघाली कशी कली फिरली डोळ्यांवरची धुंदी चढली वळख नाही धरली या गाण्यात कलियुगात मानवाची वर्तणूक नीतिमत्ता किती खालावली आहे हे वासुदेव सांगतो मूल हवे यासाठी आईवडील नवस बोलतात आणि योगायोगाने पुत्र झाल्याने आईवडील खुशीत असतात आणि पण मुलगा भलताच उर्मट जन्मदात्यांबद्दल त्यांच्या मनात आदर नसतो त्यांना मा आ, मारता नाही त्याला शरम वाटत नाही दुसऱ्या एका गीतामध्ये दोन बायकांच्या दादल्याची फजिती कथन केली आहे सवती सवती मच्छराचा परिणाम त्याला भोगावा लागतो आणखी एका गीतामध्ये पाप स्वतःला पैसा मिळावा म्हणून लेखीला म्हाताऱ्या नवऱ्याला देतो आणि हुंड्याची अनिष्ट पद्धत इथे दिसते जीवनात माणसाने कसे वागावे यासाठीचा अनंत फींचा उपदेशक असा फटका प्रसिद्ध लोकप्रिय आणि त्याचा या ध धरतीवर वासुदेवाने देखील एका गाण्यात उपदेश केला आहे अरे एका अरे एका पराण्या तुला मी सांगतो हरी हरिबंद राहू नको हे गाणे नीतीपाठ देणारे दोन भावांच्या तंट्यामध्ये सरकार किंवा कोर्ट आणू नये परश्रीला आईप्रमाणे परश्रीला आईप्रमाणे मानावे तिची निंदा नालस्ती करू नये जरी माणूस धनवान असला तरी त्याने गर्व करू नये लांडी लबाडी करू नये असे वा, हा वासुदेव आपल्या गीतांमधून सांगतो हे तत्कालीन सामाजिक परिस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण प्रबोधनच आहे त्यानंतर गोंधळी गोंधळांच्या कथागीतात मीठ मिरचीचे भांडण हे एक लोकप्रिय कथागीत मीठ आणि मिरची यांचा गाण्यात प्रतीक म्हणून वापर केलेला आहे मीठ आणि मिरची यांच्यामध्ये श्रेष्ठत्वासाठी भांडण होते आणि आपल्याशिवाय या जगात कोणी श्रेष्ठ नाही असे त्यांना वाटत असताना एक निवेदक मीठ मिरचीच्या भांडणाची गोष्ट कथन करतो सांगता सांगता संवादांचा वापर करतो उदाहरणार्थ मिरची अंगी लईच ताठा म्हणती मी तिखट आयजी माझ्या विना कोण मोठं नाही जी प्रकारे कथनात्मक संवाद वापरून नाट्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मिरचीला फारच ताठा असतो मि मिठालाही आपणच श्रेष्ठ असे वाटत असते पण शेवटी त्यांचे भान कुठे मिटते तर पाट्या वरवंट्यावर याचा अर्थ असा की दोघेही श्रे कोणीही श्रेष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही परस्परांच्या सहकार्याशिवाय कोणीही मोठा उरत नाही हेच गाण्यातून दाखवले आहे हे गीत म्हणजे सांगरूपक असून सामाजिक आशय आशयाशी प्रबोधन केले आहे आणि लौकिक जगातले संदर्भ देऊन म्हणजे साधारणीकरण केले आहे आणि म श्रेष्ठत्वासाठी भांडणाऱ्या लोकांमुळे सामान्य लोक असे भरडले जातात ते व्यावहारिक शहानपण इथे सांगितले रंजन करता करता प्रबोधन केलेले आहे लोकसंस्कृतीच्या उपासकांचा प्रबोधनात्मक गाण्यासंदर्भात श शरद व्यवहारे म्हणतात तर लोकगीतांवरील कथात्मक गीतातून घडणाऱ्या जीवनदर्शनात एक प्रकारचा कार्यकारण भाव असतो व्यक्ती जीवनात घडणाऱ्या घटनांमागे एखादे तत्त्व असते मूल्य असते आणि तत्वानुसार मूल्यानुसार व्यक्ती कथा कथाकन कथानकातील घटना घडत असताना त्यातून व्यक्तीचे वर्तन कर वर्तन बनते आणि अशा क्रमातून या व्यक्तीच्या जीवना जीवना जीवनाचे त्याच्या आपल्या जीवनात जोपासलेल्या जीवनमूल्यांचे आणि त्याच्या सुसंस्कारातील मनाचे दर्शन आपणास करते त्यानंतर लोकरंगभूमीच्या प्रबोधनाची वैशिष्ट्ये आपण बघूया की महाराष्ट्राच्या लोकरंगभूमीवर विविध माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला आणि या प्रबोधनाची वैशिष्ट्ये आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील की एक पहिलं वैशिष्ट्य की संवाद क्षमता आजही ग्रामीण भागातील लोक त्याचे सामाजिक धार्मिक भावनिक गरजांची पूर्तता लोकरंगभूमी व या माध्यमाचे माध्यमानेच करताना एखादी प्रति प्रतिपाद्य लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्याचे एक महत्त्वाचे संवाद माध्यम म्हणजे लोकरंगभूमी व दु दुसरं वैशिष्ट्य समूहाला आवाहन करण्याची क्षमता एका वेळी अनेकांशी संवाद साधता येत असल्यामुळे एका एक व्यक्तीचे प्रबोधन करण्याऐवजी एकाच वेळी अनेकांशी संवाद साधून त्यांना आव्हान करणे शक्य होते <try> तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जनमान जनसामान्याशी नातेसंबंध जास्त जोडलेल्या असल्यामुळे लोकरंगभूमीवर होणारे प्रबोधन अधिक प्रभावशाली आणि परिणामकारक होते हा सर्वमान्य अनुभव आणि लोकरंगभूमी हे प्रामुख्याने बहुजनाचे बहुजनांसाठी असलेले व्यासपीठ आहे त्यामुळे जनमानस जनसामान्याशी रंगभूमी जास्त जोडली गेलेली आहे आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे साध्या सोप्या आकर्षक भाषेत व शैलीत हे प्रबोधन असल्यामुळे यामधून मन परिवर्तन करणे सहज शक्य होते आणि पाचवं वैशिष्ट्य म्हणजे रंजनातून जेवढं प्रबोधन होतं तेवढं ते दीर्घकाळ टिकणारे म्हणून लोकरंगभूमी समाज प्रब सामाजिक प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावते आणि सहावं वैशिष्ट्य म्हणजे लोकमानसात लोकरंगमधील जिव्हाळा आहे लोकरंगभूमीच्या माध्यमातून सादर करणाऱ्यांनी काही सांगितले तर ते चटकन मनावर विमतेन मनात ठसते आणि लोकरंभोवचे हे स्वरूप लक्षात घेऊनच सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी प्राचीन काळापासून आपल्याला असे दिसते की जेव्हा जेव्हा समाजपर्यंत एखादा विचार नेऊन पोचवण्याची ने गरज असते तेव्हा असे वाटते तेव्हा प्रवर्तक विचारवंतांनी लोकजीवनात प्रचलित माध्यमांचा अवलंब केला आहे आता लोकमाध्यमे आणि समाज परिवर्तन आपण हा पॉइंट्स बघूया की लोकमाध्यमे आणि समाज परिवर्तन लोकसाहित्य समाजाच्या सर्व अंगाशी जिव्हाळ्याशी निगडीत असल्यामुळे समाजाच्या स्थिती गतीशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध असतो लोकनेत्यांना हे महत्त्व हो जाणले परंपरानिष्ठ आणि स्थितीशील अशा लोकांनी परंपरेविषयीची निष्ठा श्रद्धा जोपवण्यासाठी लोकमाध्यमांचा वापर केला आहे करत आहे तर गतिशील आणि परिवर्तनाचे पुरस्कार ते असणारे लोकनेत्यांनी यांचा वापर करून समाजाला परिवर्तनाच्या दृष्टीने स्वगतशील बनवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ असा की स्थितीशीलता आणि गतिशीलता या दोनच आहे पोषण लोकसाहित्याच्या लोकमाध्यमातून प्रभावीपणे घडत असते तर मानवाच्या मनाशी लोकसाहित्याचा बंध अतुटपणे जडलेला असल्यामुळे होतो याचमुळेच संदेह नाही यामुळे समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून लोकरंगभूमीवर विविध कलांचा आणि लोककलावंतांचा वापर जाणीवपूर्वक झालेला दिसतो लोकसंस्कृती ही नगरसंस्कृतीची प्रयोगशाळा आहे अर्थात या संस्कृतीचे अनेक विशेष नगरसंस्कृतीच्या तळात अवशिष्ट राहिलेले स्पष्ट दिसतात आणि लोकसंस्कृती देखील नगरसंस्कृतीच्या प्रगत कल्पना अपभ्रष्ट स्वरूपात मिसळत राहतात म्हणजे नगर नागर ज्याप्रमाणे नागरसंस्कृतीची प्रयोगशाळा आहे ज्याप्रमाणे नागर म्हणजे नागर ज्याप्रमाणे लौकिकावर विशिष्ट संस्कार करून त्याला आपलेश बनवतात त्याचप्रमाणे लोकही वा लौकिक संस्कार करून त्याला आपलेशे बनवतात त्या लौकिकीकरणात आणि एकंदर लोकसंस्कृती भावतत्व प्रधान असते आणि प्राचीन काळापासून एक महत्त्वाची बाब अशी दिसते की विचारवंतांना समाजाला काही निराळे सांगायचे असेल त्यावेळी प्रवर्तक विचारवंतांनी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या माध्यमाचा अवलंब केला आहे लोककथा लोकगीते या माध्यमातून नवविचारांचा प्रसार बौद्ध जैनांनी एवढेच नव्हे तर अगदी मध्ययुगात महानुभव वारकरी संप्रदायाच्या संत महत्वाने ते यशस्वीपणे केला आहे तेराव्या शतकात महाराष्ट्रातील संतांनी लोकछंदाचा वापर करून वाघ्मयाचा वाग्मय रचना केली आणि मौखिक परंपरे चालत असले लोकवागमय हेच मराठी व्यक्तिनिर्मित निर्मित गंगोत्री ठरले आहे आणि आध्यात्मिक रूपकांची आणि भारुडांची रचना आहे त्यांचेच उदाहरण आहे भारुडांच्या सादरीकरणात असलेले रंजन मूल्य हे संत एकनाथांसारख्या समोद्धार समज उद्धारासाठी तळमळणाऱ्या संतांच्या नजरेत भरल्यानेच त्यांनी विविध आणि विपुल भारुडांची रचना केली आहे त्यानंतर पारंपरिक लोकविष्कार लोकरंजनाचे आणि लोकप्रबोधनाचे माध्यम आपण बघूया हे अनौपचारिक शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून आपल्याला पारंपरिक लोकविष्काराकडे पाहता येते हे पारंपरिक लोकविष्कार जाणीवपूर्वक घडवले जात तर ते आप आपण घडून आप येतात आणि तितक्याच सहज स्वाभाविकपणे समाजातील इतर घटकांकडून त्यांचाही स्वीकार होतो त्यातूनच लोकशिक्षण घडते पारंपरिक समूहांचे लौकिक ज्ञान शहाणपण कला कौशल्य एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित करण्याचे कार्य लोकविष्कार माध्यमातून घडत आले आहे लोक शिक्षणाबरोबर नीती शिक्षणाचे कार्य देखील पारंपरिक लोक विष्करातून घडते समाजात वागावे कसे या संबंधीचे अलिखित नियम आणि संकट व्यक्तींना त्यातूनच कळतात कोणते कृत्य समाज मान्य आहे आणि कोणते निषिद्ध आहे कोणते कृत्य समाज मान्य नाही या संबंधीच्या कल्पना परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत लोक विष्करा माध्यमातूनच येत असतात त्याने माथ। सगळे इतके सहज स्वाभाविकपणे जीवन जगत असताना घडत असते की त्यात कुठेही औपचारिकतेचा लवलेशही नसतो म्हणून पारंपरिक लोकविष्कार हे अनौपचारिक शिक्षणाचे एक माध्यम म्हणून महत्त्वाचे ठरते त्यानंतर संतांनी केलेले प्रबोधन त्यासाठी वापरलेले रंगभूमीवर प्र प्रकार आपण बघूया की लोकभूमीवर विविध कलाविष्कारांचा वापर संतांनी प्रबोधनासाठी कसा करून घेतला आहे त्या आपण थोडक्यात पाहूया की वारकरी संतांच्या परंपरेने कीर्तने आख्याने अशा नाट्यकृतीमधून लोकसमूहाला भक्ती मार्गाची दीक्षा दिली आणि त्यांनी प्रबोधन केले कीर्तनकार गायन वादन नर्तन अभिनय कथन निरूपण यांचा एक मेळ साधत कीर्तनाचा प्रयोग जिवंत करतात आणि कीर्तन संस्था ही लोकसमूहाच्या मोक्षाच्या आकर्षातून अस्तित्वात असलेली संबंध सांस्कृतिक संस्था होय महाराष्ट्रातील वारकऱ्यांची चळवळ एक प्रकारे बहुजन समाजात लोकांच्या उद्धारासाठी केलेली चळवळ होती समाजात विविध पातळीवर भेदाभेद बेत होते की शूद्र यांना गुलामीचे आणि उपेक्षेचे जीवन जगावे लागत होते आणि या दोघांना या चळवळीत महत्वाचे स्थान होते या संप्रदायाने जी शूद्रा शूद्रांना भक्तीचा अधिकार दिला त्यामुळे अनेकांना आध्यात्मिक उन्नती करून घेणे शक्य झाले शक्य अनेकांना जातीभेद विविध प्रकारचे भेदाभेदांचे अमंगळपण संतांनी दूर करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारच्या प्रबोधनाची त्या काळात फार गरज होती वारकरी संप्रदाय मानुभव पंत आणि शैव संप्रदायाचे बश्वेश्वर यांच्यामुळे सामाजिक चौकटीला आव्हान मिळाल्याने सर्वांनी सर्व सामान्य माणसाला अधिक मुक्तपणे जगता यावे या दृष्टीने प्रयत्न केले एक प्रकारे प्रबोधनच होय संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणासाठी जी प्रार्थना केली पसायदानातून केली आहे ती प्रार्थना म्हणजे सुद्धा प्रबोधनच आहे पूर्व मानवजातीत प्रतिष्ठा प्राप्त होई असे प्रबोधनाला वाटत असते ज्ञानेश्वरांनी हाच विचार मांडलेला आहे सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन बंधुभावाने परस्परांशी वागावे समता हे मूल्य सर्वांनी अंगीकारावे हा विचार ज्ञानेश्वरांनी किती पूर्वी मानून ठेवला एक प्रकारे ते प्रबोधनाचे पूर्व सुरीच ठरतात भारुडांचे सादरीकरणात असलेले रंजन मुलं लक्षात घेऊनच एकनाथांसारख्या समोज समज उद्धारासाठी तळमळणाऱ्या संतांनी विपुल भारुड रचना केली लोकजीवनातील विविध व्यक्तिविषयांचे सूक्ष्म निरीक्षण आणि त्याचा भारुडातील समस समर्पक आविष्कार नाथांची लोकजीवनाशी असणारी अत्यंतिक समरसता या भारुडांमध्ये दिसते आणि लोकसाहित्यकार आणि लोकशिक्षक ह्या दोन्ही भूमिका समर्थपणे वठवणारा संत एकनाथांसारखा अन्न कोणी कवी मध्युगण मराठी साहित्यात आढळत नाही एकनाथांनी लोकगीतांची रचनाबंध सुगमता जीवनासंबंधीची अस्ता ही लक्षणे आपल्याला काव्य निर्मिती स्वीकारली उदाहरणारून एकनाथांचे विंचू हे बारूड आपण पाहूया विंचू विंचू चावला वृच्छिक चावला काम काम क्रोध विंचू चावला तव घाम अंगाशी आला पंच प्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्रेश त्याने माझा प्राण चालिला सर्वांगाचा दाह झाला मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिले तिने सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची त्या विंचवाला उतारा तमोगुण भारो सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उरे उतरे झरा झरा सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने एकनाथांच्या गाजलेल्या भारुडांमध्ये देह तादात्म्यामुळे प्रपंचात रमणाऱ्या आणि परमार्थापासून दूर होणाऱ्या माणसाला यातनाचे चित्र चित्रण त्यात केलेले आहे आणि काम क्रोधादी विकारांचा दंश झाल्यामुळे माणसाच्या सर्वांगाचा दाह होतो पंच प्राण व्याकुळ होतात आणि स्त्रीविषयक आसक्ती स्त्रीविषयक आसस आसक्ती तर असले तर शरीर भर त्यामुळे वेदना होतात आणि या वरचा उपाय म्हणजे तम तामस गुणांचा त्याग आणि सात्विक गुणांचा स्वीकार होईन त्या त्यामुळे वेदना कमी होतात आणि परमेश्वराच्या भक्तीमुळे उर उरले सुरले दुःखही दूर होतात आणि वृच्छिक दंशामुळे वृच्छिक म्हणजे विंचू होणाऱ्या अवस्थेचे स्वभाव वर्णन नाथांनी या भारुड्यात केल्याने नाथांनी केलेले समाज प्रबोधनच होय आणि लोकजना जिवंत अनुभव त्यांना फुलवीत नेला आहे ने आणि भारुडाचे आव्हाक सामर्थ्यामुळे अत्यंत प्रभावी प्रचार माध्यम म्हणून नाथांना वापरता आले आणि वारकरी संतांच्या प्रपणे कीर्तन कीर्तने आख्याने नाट्यकृतीतून लोकसमूहाला भक्ती मार्गाची दीक्षा दिली आणि त्याने प्रबोधन केले कीर्तनकार गायन वादन नर्तन अभिनय कथन निरूपण यांचा एक मेळ साधन कीर्तनाचा प्रयोग जिवंत करतात आणि कीर्तन संस्था ही लोकसमूहाच्या मोक्षाच्या आकांक्षेतून अस्तित्वात असलेली धर्म संबंध सांस्कृतिक संस्था होय त्यानंतर कीर्तनकारांची भूमिका आपण बघूया की स्वातंत्र्य संग्रामात लोकभूमीचा सहभाग प्रसार माध्यम म्हणून कीर्तनाचा व्यापक आ, वापर राष्ट्रीय आंदोलनात झालेला आहे विद्याभूषण ता विद्याभूषण तांबेशस्त्री नाशिकचे खळतकर बुवा वाईचे बाळासाहेब साठे इत्यादी अनेक कीर्तनकारांनी परकीय सत्तेविरोध मराठी लोकांना पेटवण्यासाठी कीर्तन या माध्यमाचा वापर केल्याने केल्याचे दिसते राष्ट्रीय कीर्तनप्रमाणे सत्यशोध कीर्तनांचा देखील येथे आवर्जून उल्लेख केला आहे त्यानंतर सामाजिक वगनाट्य लोकनाट्य पथनाट्य यामधून झालेले प्रबोधन की समाज सामाजिक वगनाट्यात लो, लोक लोकजीवन दर्शन लोकसंस्कृती आणि सभ्यता यांचे प्रतिबिंब पडलेले असते आणि हे लोक लोकमागवर भावनात्मक जीवनात्मक पोचलेले असते म्हणून कोणालाही अन्यायाची चीड येणे व त्या समर् चीड येणे आणि त्या समर्थपणे विरोध करणे यातच खरा स्वाभिमान आहे त्याचे दर्शन वगनाट्यातून घडवले जाते वगनाट्यातून प्रबोधन म्हणजे नुसते ज्ञान नसून सामान्य माणसाला प्रगत जीवनाकडे नेणारी दृष्टी आहे जीवनदृष्टीबरोबर व भव्य जीवनाबद्दलची लालसा त्याच्या मनात निर्माण करणे हेच वगनाट्याचे प्रमुख का कार्य असते वगनाट्यातून समाजाला काहीतरी शिकवण देणे त्यांच्या दररोजच्या जीवनातील समस्येविषयी त्याला जागे करणे भावी काळाविषयी जागृत करणे किंवा त्या सभोवतालच्या परिस्थितीचे परखडपणे चित्रण करणे हे त्यांचे प्रयोजन असते पथनाट्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन आजही केले जाते लोकजीवनातील अत्यंत ज्वलंत प्रश्न देऊन साध्या सोप्या भाषेत थोड्या नाट्यमय पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न पथनाट्यातून केला जातो अर्थातच मराठी यासाठी आपली रंगभूमी कलाकार आपणच तयार करून घेतात म्हणजे रस्त्याच्या कडेला किंवा चौकात असं कुठेही पथनाट्य सादर केले जाते लोक कला, कला प्रकार प्रबोधनाच्या दृष्टीने प्रभावी ठरला आहे त्यानंतर सत्यशोधक शोधकी आणि आंबेडकरी जलशांमधून होणारे प्रबोधन आपण बघूया की महाराष्ट्रात एक सत्यशोधकी जलसा आणि दुसरा आंबेडकरी जलसा असे दोन प्रकारचे जलसे रूढ आहेत परंपरेने चालत आलेल्या तमाशाचे उद्योधनप्र रूप म्हणजे जलसा सत्यशोधकी आणि आंबेडकरी या दोन्ही नावात दोन महापुरुषांच्या वैचारिक प्रेरणेचा निर्देश आहे सत्यशोधकी जलसा आणि आंबेडकरी जलसा या दोन्ही समाजात प्रबोधनाचे जे महत्त्वपूर्ण काम केले आहे त्याचा आपण इथे थोडक्यात परिचय करून घेऊया बहुजनांचे मते सत्य शो सत्यशोधकी जलशांनी आकर्षण घेतले आणि फुलांनी अपेक्षित अशा मतपरिवर्तनही केले आहे बहुजन समाजाला मनोरंजनासाठी तमाशा लोककला प्रकार केली तीनशे वर्ष मराठी संस्कृतीत अस्तित्वात आहे तमाशाने मराठी जनमानसावर आपले अधिराज्य निर्माण केले आज काळ बदलला परिस्थिती बदल तर अशी लोकप्रियता मात्र कमी झाली नाही या लोककला प्रकाराचे लोकप्रियतेचा फायदा वेगळ्या पद्धतीने सत्यशोधक चळवळीत घेतला आणि निरक्षर समूहाला नव्या विचारांची ओळख करून देण्याचे कार्य वृत्तपत्रे व कीर्तन यांच्यापेक्षा जलशांनी अधिक परिणामकारक केले त्यांचा दृश्य फायदा म्हणजे सत्यशोधकी पद्धतीने विवाह सुरू झाले आणि बहुजन समाज वैचारिक प्रबोधन करण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पुरोगामी विचार पोहोचवण्यासाठी तमाशाला जवळ करणारा जलसा हा नवा लोककला प्रकार उदयाला आला त्यानंतर तमाशाला निवळ मनोरंजाची मनोरंजनाची पार्श्वभूमी आहे आणि शिष्ट समाजाच्या दृष्टीने अश्लीलता लोक जलसा मात्र लोकप्रबोधनाच्याच हेतूने निर्माण झाला असून मनोरंजन हा गौण प्र भाग आहे दिशाही समाजाला दिशा दाखवावी त्यांना ज्ञानी बनवावे अज्ञानाचा अंधकार दूर करावा हातूने जलसे निर्माण झाले आणि हा कला प्रकार कला आविष्कार लोकजीवन लोकभावना लोक अनुभव यातून आविष्कृत झाला आणि या लोककलेचे प्रयोजन हे इतर कलांपेक्षा खूपच वेगळे आहे पारंपरिक समाजव्यवस्थेने पीडित असलेल्यांची दुखरी लोकभावना जलसेच्या केंद्रस्थानी महात्मा फुले अखंड लिहिले की अखंडाचे विषय मानवाचा धर्म एक मानवी श्री पुरुष स्वच्छता आत्मपरीक्षण आर्यभट ब्राह्मणांचे कसब ढोंगी गुरु ब्राह्मणांचा भोंदूपणा असे समाजाला प्रबोधन करणारे होतेच याचेच अनुकरण करून अनेक जलसाकरांनी रचना केल्या छोट्या छोट्या पुस्तिका प्रकाशित केल्या संवाद आणि पद अशी त्यांची एकूण रचना होती बहुजनांना स्वतंत्र विचारावर प्रवृत्त करणारी पद समाजातील दृष्टी चाली रूढी परंपरा यांच्यावर घन घनघाती प्रहार करत होते आणि उच्च वर्णीयाने आणि आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरावरील लोकांचा ढोंगीपणा दाखवून ज्ञानाची गरज पटवून देण्याचे काम या जलशयांच्या माध्यमातून होत असे आणि प्रभावी आणि परिणामकारक जलशय यामुळे सामाजिकदृष्ट्या फार महत्त्वाचे ठरताना आणि आपल्या लोकसंस्कृतीत यलमाच्या उपासकांना जोगतीन असे समजले जाते मुलीला म्हणून यलम्मा देवीला सोडण्याचा प्रथेचा खरपूस घेताना रामचंद्र जाधव म्हणतात देवदाशी सोडता बालके स्वहाता उत्तेज उत्तेजन देता अभिचार निष्ठुरतेजन खटिका समान यलमास कोण मुले सोडी मुले जगावित म्हणून तसे अन्य आईवडील मुलीला देवीला वाहतात पण त्या मुलीचे सगळे आयुष्य उद्ध्वस्त होते म्हणून शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत मुळे समाज कल्याणकारी संस्था प्रयत्नशील आहेत प्रबोधन करीत आहे पण सत्यशोधक जलशाने असा प्रयत्न त्या काळात केला हे विशेष सत्यशोधक जलशाने ईश्वर या संकल्पनेबाबत जागृती केली रूढी आणि अंधश्रद्धा मार्गदर्शन केले आपल्याला आजही असे दिसते की सामाजिक जीवनाच्या विविध अंगोपांगावर धर्माचे वर्चस्व आहे एवढेच नव्हे तर धर्म आणि संस्कृती एक रूपच मानली जाते पार्श्वभूमीवर धर्मजागृतीचे कार्य जलशांनी हाती घेतले अंधश्रद्धा गाणुकीव आणि दिन वाणेपणा यातून सुटकावेसाठी जलस जलशांमधून रूढी अंधश्रद्धा परंपरा यांच्यावर हल्ले चढवण्यात आले आणि शिक्षणाशिवाय नाही हा फुलांचा विचार जलशांमधील मा पदांच्या माध्यमातून तळागाळातील माणसांपर्यंत नोंद पोचवण्याचा प्रयत्न एकूणच सत्यशोधक जलसाने माणसा माणसाला आणि एकूण समाजाला जोडण्याचे परिवर्तनाचे पुरोगामी विचार जनमानसांपर्यंत नेऊन पोचण्याचे ने कार्य हे मान्य करावेच लागेल <klimas> आंबेडकरी जलसाचा उदय सत्यशोधकी जलसाला डोळ्यासमोर डोळ्यासमोर ठेवून झाला आंबेडकरी जलसाकारांना सत्यशोधकी जलसाचे महत्व आणि बलस्थाने लक्षात आले होते तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली महाड्यातील चौदा तळ्यावर केलेल्या सत्याग्रहाच्या घटनेमुळे समग्र दलित समाज समा खळबळून जागा झाला आणि या धडपडीतून एकोणीसशे एकतीस साली आंबेडकरी जलसा निघाला तमाशा हा लोकप्रिय कला प्रकार दलितांच्या घरी वाढला दलितांनी वाढवला सम समा काही जागरूक होण्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक सामाजिक जी क्षेत्राची जी महत्त्वाची कामगिरी केली आहे जो संदेश महा डॉक्टर बा आंबेडकरांनी आपल्या समाज बांधवांसाठी दिलेला आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आंबेडकरी जलसा काढला आणि संदर्भात सुप्रसिद्ध आंबेडकरी जलसकर भीमराव कर्टक म्हणतात पूर्वी कोल्हापूर सरकारने खेड्यातून सत्यशोधक चळवीचा प्रचार करण्यासाठी जलसंशी योजना केली होती त्याच धर्तीवर आपण आपल्या अस्पृश्य समाजाला सरमपूज्य बाबांचा संदेश जलसारूपाने सांगितला तर तो अडाणी मंडळी लवकर पटेल त्यांची करमणूक व मनोरंजनही होईल बाबासाहेबांनी वेळोवेळी जनतेला सदुपदेशाचे आणि बोधा, तेच आम्ही ग्रामीण व जनतेच्या व्यावहारिक भाषेत सांगू लागलो त्यामुळे ते त्यांची उत्कंठा जिज्ञासा वाढली जलशांमधून आंबेडकरांचे राजकीय विचारशी ग्रामीण भागात लोकांपर्यंत पोहोचले जात तसेच काही अनिष्ट रूढीविरोधात देखील जनमत जागे केले उदाहरणार्थ दारू आणि सट्टे बाजाचा फार्स या नावाचा भीमराव कर्डकांचा फार्स खूपच लोकप्रिय झाला अस्पृश्यांनी शिक्षण घ्यावे महावतने सोडून द्यावे अंधश्रद्धा सोडून द्याव्यात असा विचार जलशातून मांडला आणि जलशा काढणाऱ्या मंडळी कला प्रकारांची चांगली जाण असल्यामुळे चातुर्य अभिनय त्याला संगीताची जोड देऊन नव्या असा जल सहभाग केला आणि समाजा त्या दा समाजात विविध सामाजिक धार्मिक राजकीय प्रश्नांच्या स्वरूपाचे भान आणण्याचे कार्य आंबेडकरी जलशांनी केले आणि लोक रंगभूमीचे आव्हा जाणून जाणून किसान फंजू बनसोडे यांनी सनातन धर्माचा पंचरंगी तमाशे एकोणावीसशे बत्तीस म्हणजे जे समाजासमोर आणला तो खूपच गाजला आणि अमर शेख आणि साठे यांचे राजकीय आणि सामाजिक भान अधिक सजग भान असल्यामुळे लोकांच्या माध्यमातून नव विचारांचे आणि जागृतीचे स्फुलिंग जतवण्याचे काम त्यांनी केले त्यानंतर आता रिकाम्या जागाभरा की टिंबटिंब संस्कृती विविध वैशिष्ट्याने आटली आहे तर मराठी संस्कृती गोंधळाच्या कथागीतातील टिंबटिंब हे लोकप्रिय कथा आहे मिठ मिरचीचे भांडण हे लोकप्रिय कथागीत आहे लोकसंस्कृती ही सत्यशोधकी जलसा आणि लोकसंस्कृती नागर संस्कृतीची प्रयोगशाळा आहे महाराष्ट्रात सत्य सत्यशोधकी जलसा आंबेडकर जलसा असे दोन प्रकारचे जलसे रूढ झाले प्रबोधन म्हणजे काय की मानवी प्रतिष्ठेचा विचार म्हणजे प्रबोधन होय आणि पथनाट्य म्हणजे काय तर रस्त्याच्या कडेला चौकात मानशे जमा होऊ शकते असे सार्वजनिक ठिकाणी सादर केलेले नाट्यरूप यात पात्रांचा समूह वेगळ्या भूमिका करतो टाळ तार लहान ढोल दगड अशा परंपरागत लोकवाद्यांचा वापर करून संवाद आणि अभिनयाद्वारे नाट्य निर्मिती होत असते लोकशिक्षण लोक शिक्षण व रंजन यांचा मिलाप येथे आढळतो गायन वादन संवाद अभिनय यांचा एक मेळ साधत औपचारिक पद्धतीने पथनाट्य सादर केले जाते या दैनंदिन जीवनातील समस्या राजकीय सामाजिक स्थितीत दर्शवून या नातूची जीवना भाष्य केलेले या घटकाचा आपण सारांश बघूया की सामाजिक प्रबोधनासंदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा असा वाटतो की जेव्हा विविध समाज सुधारकांनी समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले तेव्हा सनातनांचा त्याला विरोध झाला आणि समाज प्रबोधनाचे कार्य वाटते तितके सोपे नेणे ने आणि संबोधन विचार जागृती हा सामाजिक जीवनाचाच एक भाग असल्याने समाजातील बरावाईट प्रवृत्तीचे शक्ती संघर्षाचे पडसा या क्षेत्रातही उमटल्याखेरीज राहत नाही नव विचारांच्या प्रणेत्यांना त्यांना स्वतःच्या पूर्वग्रहांशी तर झडावे झगडावे लागतेच पण त्याचबरोबर प्रस्थापित हितसंबंधांचा कडवा विरोध वारंवार सहन करावा लागतो आणि त्यावेळी विचारवंतांची खरी कसोटी असते असे ग आज सरदार आणि प्रबोधनातील पावलकणा या पुस्तकात महत्त्व नोंदवले आहे या पृश् पार्श्वभूमीवर लोकरंगावर जेव्हा प्रबोधनाचे कार्य के केले जात असे किंवा विचार मांडता जात मांडला जात असे त्याला विरोध झाला असे उदाहरण दिसत नाही याची कारण मी माणसा करताना असे लक्षात येते की प्रबोधनाचे मुद्दे पातळी वैचारिक माणी समाजाला भिडण्याची ताकद लोकांची श्रद्धा अशा अनेक गोष्टीमुळे लोकरंग प्रबोधन हे लोकांना आपले शिकते जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज